हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 7:50 झालेले आहेत. आम्ही इथून ही जर्नी सुरू करतो आहे कल्याणवरून. आता आम्ही 8:30 इथून निघतो आहे. फायनली मी अलिबागमध्ये आली आहे. ओके, आता हे जे लोकेशन आहे ना, अण्णाई कॉटेज, तर मग हे नागाव बीचजवळ आहे. आणि आम्हाला इथे यायला, कल्याणवरून इथे यायला 6 तास लागले. म्हणजे अर्धा एक तास आम्ही मध्ये ब्रेकही घेतला नाश्ता पाण्यासाठी. आता आम्ही फ्रेश होऊ आणि फटकन लंच वगैरे करून बीचकडे जाऊ. ओके, सो लेट्स गो. सो लोकेशन खूप छान आहे इकडचं. आम्ही फ्रेश झालो इकडे येऊन. आता आम्ही बीचवर चाललो आहे. तिथे आम्ही लंच पण करू आणि थोडंसं फिरू बीच वगैरे. ओके, आता लोकेशनवर जायला निघालो. इकडचे रस्ते पण खूप सुंदर आहे. म्हणजे हे बघा, म्हणजे हे असं झाडाच्या मधून असे जे रस्ते निघतात, एकदम सुंदर झाडाची सावली वगैरे आहे. आणि मज्जा येते अशा ठिकाणी फिरायला. अण्णाई कॉटेजवरून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती नागाव बीच आहे. Thank you.
सर्वात अगोदर बाईकवर बसलेली आणि नंतर आम्ही घोडागाडीवर बसलेलो आणि आता आम्ही नेक्स्ट चाललो आहे काय मग आता आम्ही उंटावरती बसणार आहे. आता आम्ही बीचवरून फिरून आलेलो आहे मस्तपैकी आणि आता वाजले 5:30. आता आणि तिथून मी हे सुद्धा आणलं आहे सुकट वगैरे आहे. तर मग आता आम्ही थोड्या वेळाने फ्रेश होऊन आता आम्ही जाणार आहे अलिबाग बीच. गाईज आता आम्ही निघालो आहे नेक्स्ट बीचवरती. आता अलिबागचा जो बीच आहे आम्ही ते तिकडे जाण्यासाठी निघालो आहे. सो गाईज आम्ही आता तिथे पोहोचलेलो आहे बीचवर. पण इथे पोलीस असल्यामुळे मास्क लावायचं सर्वांना, ठीक आहे. आणि उशीर झाल्यामुळे सनसेट तर मिस झाला आमचा. ओके आपण बीचवर जाऊया. हे गाईज आपण इकडे आलो आहे आता. एकदम सुंदर आहे बघायला इथे आणि आम्ही खरंच इथे उशिरा पोहोचलो तर अजून सुंदर बघायला भेटला असा सीन इथे. हे बघा बीचवरती आलेलो पाऊल आणि खूप उशीर झाल्यामुळे सनसेट तर नाही भेटला. आता बऱ्यापैकी सर्व मस्तपैकी शांत झालेलं आहे आणि पब्लिक कमी झाली आहे बीचवरती पूर्ण. मी तर बसली आहे माझ्या फॅमिलीसोबत. आता इथे माती वगैरे खूप छान आहे एन्जॉयमेंटसाठी. आपण वाळू इथे वाळू वगैरे खूप छान आहे एन्जॉयमेंटसाठी. आपण इथे म्हणजे बरंच काय काय आहे. आपण दिवसाचं जर आलं ना इथे तर त्या बीचवरती आम्हाला उशीर झाला. पण तुम्ही उशिरा यायला चुके नका कधी या बीचवर यायचं. आजच्या दिवसाचा शेवटचा बीच फिरून आल्याच्यानंतर आता आम्ही डिनर करायला बसलो आहे. आता वाजले 8:15. आता आम्ही आलो आहे आमच्या लोकेशनपासून. हे लोकेशन लांब आहे म्हणजे 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे.
आणि ते थंडी जास्त असल्यामुळे आम्ही सवाटला जेवायला बसलो. आता मग जेवण करून आम्ही लवकरात लवकर आमच्या लोकेशनवरती जाऊ. म्हणजे नागाव बीचच्या इथे आमचं जवळच आहे एकदम लोकेशन, तिकडे पोहोचू. सो आता इकडे फेमस असं बोलतात की अलिबागला आले तर मग तुम्ही पॉपलेट किंवा फिश, म्हणजे पॉपलेटबद्दल मी जास्त ऐकलं, तर फिश इकडे टेस्ट करायला पाहिजे. तर मग आज आम्ही फिशची जी थाली आहे ती ऑर्डर केली. आता आपण बघूया त्यात काय काय. ओके गाईज, सो ही आहे आपली पॉपलेटची थाली. ह्यात आता एक पॉपलेट आहे, जवळ्याची चटणी आहे आणि झिंग्यांचा रस्सा, कॉमन कांदा लिंबू, भात आहे आणि भाकरी आहे. ओके गाईज, सो एकदम सुंदर जेवण केल्याच्या नंतर आम्ही थकलेलो ॲक्च्युली सकाळपासून दिवसभरापासून फिरून. मग आता शेवटी थकलेलो, मग पटकन आम्ही जेवण करून फ्रेश घरी आलो आणि फ्रेश झालो आता. आणि आता इथे वातावरण एवढं सुंदर आहे, म्हणजे हा स्पेस आहे ना इथे रात्री बसायला. सो मी तुम्हाला इकडचं हे थोडंसं स्पेस दाखवते आणि मग आता आम्ही झोपू म्हणानंतर थोड्या वेळाने. आता जेवण केल्यानंतर थोडंसं नाईट वॉक करायसाठी आम्ही इथे बाहेर आलेलो, म्हणजे आमचं जे कॉटेज आहे अण्णाई कॉटेज, तर मग त्याच्यामध्येच हा स्पेस आहे. पण बघूया थोडासा. तर मग अशा प्रकारे कट्टे आहे इथे बसायला, हा एक कट्टा आणि हा एक, आणि इथे अशी बंगळी आहे ही. ओके, आणि चेअर्स वगैरे ही अवेलेबल आहे. ओके, हे सुद्धा अशा प्रकारचं अवेलेबल आहे सर्व काही. आणि आमचे रूम जे आहेत ते त्या साईडला रूम आहेत आमचे. ओके ओके, सो गुड मॉर्निंग गाईज. आता इथे नेक्स्ट डे वरती आपण नेक्स्ट डे आला आहे, उठलो आहे आपण. आता सकाळचे 8 वाजलेले. आपण थोडंसं इथे इकडची ब्युटी बघू आणि इथे मस्तपैकी गरम गरम असं ऊन आहे, असं नाजूकसं हलकंसं ऊन आहे, ते ऊन आपण घेऊया. चला. खूप सुंदर असे नारळाचे झाडं आहेत चारही बाजूने. इथून एंट्रन्स आहे, इथून आम्ही आलो होतो. आता इथे माझी फॅमिली बसलेली आहे पूर्ण. इथे स्पेस पण आहे खूप छान असा बसायला अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे इथे तुम्ही झोपू शकता, बसू शकता. सकाळचं मस्तपैकी पहाटचं खवळ ऊन घ्यायला इथे बघा. इथे खूप छान असा स्पेस आहे. हा आहे आमचा नाश्ता. हा चिवडा आम्ही घरून बनवून आणलेला आहे आणि सर्वजण इथे मस्त पैकी एन्जॉय करून खातोय. सो गाइस, आज इकडे लास्टचा दिवस आहे, चालली आहे मी इकडून. आणि खूप छान प्लेस आहे आणि रिसॉर्ट म्हणजे हे आणि कॉटेज अण्णाई कॉटेज पण खूप छान आहे. आलात तर इथे नक्की या, तुम्हाला हवं आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचं कॉन्टॅक्टसुद्धा इथे टाकून देईल तुम्हाला. ओके, सो आम्ही रेडी होऊन निघालो आहे आता. आता अण्णाई कॉटेज खाली करायचा टाईम आला आहे.
इकडचं लोकेशन खूप छान आहे, बघू शकता तुम्ही सर्वजण. ते आता नारळ काढायचं सुद्धा काम चाललं आहे वरती. आम्ही ते नारळ पाणी घेतलं प्यायला. रस्त्यात आम्हाला बाजारही लागला. शुक्रवारचा बाजार इथे भरलेला आहे. सुकी मच्छी सुद्धा खूप छान इथे आहे, बघू शकतो आपण. अशा प्रकारचा इथे सर्व बाजार आहे. ओके गाईज, सो 45 मिनिटाचा प्रवास केल्याच्यानंतर आपण इथे अलिबागच्या काशीद बीचवरती पोहोचलेलो आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. ओके लेट्स गो. बऱ्याच एन्जॉय केला आम्ही. हे पाणी त्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे ज्या बीचवरती आपण काल गेलेलो होतो. अजूनही बराच इथे एन्जॉयमेंट चाललेला आहे, बघू शकतो आपण.
बीच वगैरे सुंदर फिरल्यानंतर आता आम्ही घराच्या दिशेने जाण्यासाठी निघालेलो आहोत. आता 4 वाजता आहे. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.